श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 47 जसा भाव तसे फळ। श्री गुरुचरित्र अध्याय 47 वाचण्याची फलश्रुती। गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्न टळते। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। सिद्धयोगी नामधारकाला श्री गुरुचरित्र सांगत होते। त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगाव्यास सुरुवात केली। ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात। सिद्धयोगी ती कथा सांगू लागले। श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली। त्याच गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता। तो श्री गुरूंचा परमभक्त होता। तो काया वाचा मनाने श्री गुरूंची मनोभावे सेवा करीत असे। त्याचा एक नेम होता, श्री गुरु नित्य सकाळी स्नान संध्यादी करण्यासाठी भीमा अंबरजा संगमावर जाण्यास निघाले की वाटेत असलेल्या आपल्या शेतात उभा राहाव्याचा व श्री गुरु दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा। हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता। श्री गुरु त्याच्याशी काहीही बोलत नसत। एके दिवशी श्री गुरूंनी त्याला विचारले, तू नित्य नेमाने मला भेटू नमस्कार करतोस, हे कष्ट का घेतोस, तुझी इच्छा काय आहे? पर्वतेश्वर म्हणाला, श्री गुरूंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे, माझे शेत चांगले पिकले आहे। तू शेतात काय पेरले आहेस असे श्री गुरूंनी विचारले असता तो म्हणाला, ज्वारी पेरली आहे, पीक चांगले आले आहे, आपल्या कृपेने माझ्या शेतात भरपूर धान्य यावे। प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर, मी संगमावर जाऊन स्नान संध्या करून परत येतो, तोपर्यंत तुझे हे सर्व पीक 4 बोटे खाली ठेवून कापून टाक। पर्वतेश्वर म्हणाला, श्री गुरूंचे शब्द मला प्रमाण आहेत, मी आपला शब्द मोडणार नाही। मग श्री गुरु अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले। पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला। तो गावात गेला व तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला माझे शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी असावी, मी शेत सारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन, जर पीक आले नाही तर साठवणीतले देईन, तेही अपूर पडले तर माझी गुरे जप्त करावीत। असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली। मग त्याने गडी माणसे लावून शेत कापण्यास सुरुवात केली। ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायका मुले शेताकडे धावत आली व रडू लागली, पण त्याने त्याकडे लक्षच दिले नाही। एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपले भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे असे लोक बोलू लागले, पण पर्वतेश्वराने त्यांच्या बोलण्याला भीक घातली नाही। त्याने सगळे पीक कापून टाकले। मग तो संगमावर गेला, श्री गुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला, गुरुदेव आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले। ते पाहून श्री गुरु म्हणाले, अरे तू हे काय करून बसलास, तू उगीच पीक कापलेस, मी तर तुला तसे केवळ गमतीने म्हणालो होतो। तो म्हणाला, स्वामी माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, आपली आज्ञा मला प्रमाण, मी ती पाळली, बाकी काही मला माहीत नाही। तेव्हा प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले, जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल, धन्य आहे तुझा निर्धार, तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल, आता तू कसलीही चिंता करू नकोस, असे आश्वासन देऊन श्री गुरु मठाकडे गेले। काही दिवसांनी प्रचंड वादळ आले, मुसळधार पाऊस सुरू झाला, गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली, अतोनात नुकसान झाले, ओला दुष्काळ पडला। पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले, पीक जोरात वाढले, शतपटीने धान्य आले,
बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले होते व पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करीत होते. पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरून उरेल इतके धान्य आले. पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला. त्याच्या पत्नीने शेतात येऊन धान्य राशीची पूजा केली. मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली, मी तुमची व श्रीगुरूंची निंदा केली, त्याबद्दल मला क्षमा करा. आता आपण श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊ. पर्वतेश्वराने ते मान्य केले. मग ते सर्वजण मठात गेले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली. मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व श्रीगुरूंना सांगितले. श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील. पर्वतेश्वराने धान्याची रस मोजली. शतपट धान्य आले होते. त्याने कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले. गावात धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्याने आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढे धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरुचरित्राचे महात्म्य असे आहे, श्रीगुरूंच्यावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्यांच्या घरी दैन्य दारिद्र्य दुःख कधीच राहत नाही. जे भक्तिभावाने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड पाणी भरीत असते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील जसा भाव तसे फळ नावाचा अध्याय 47 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.